या गावाचं नाव हो काय गोडम कप्पी गोडम कप्पी इथे घर तर खूप आहेत पण माणसं कमी राहत राहतात लोक ला लाख का साहेब इकडे पाणी नाही म्हणून गेले हा मग आता इथे किती घर आहेत इथं एकूण हार्साल साहेब नऊ ते दहा घर अच्छा आणि पाणी कुठून भरता तुम्ही पाणी नाला, नाला एकदम किती खाली है? खाली नाही साहेब एक दोन का अडीच किलोमीटर असा येईल हा खाली खाली आणि मग तुम्ही खाली भरता पाणी भरता अच्छा आणि मग शेतीमध्ये काय पेरता कापूस थूर जवारी जवारी आणि स्वयंपाक जेवणात काय करता जेवणात नाही का साहेब का आणि मिरसू वाढलेला अच्छा तर आज दुपारी काय केलं जेवण काय केलं आज काय बनवलं गाठा बनवलं गाठा आणि अजून काय बनवलं मिरची बनवली हे कन्याचा घाटा म्हणजे कसं कर करतात काय नाही का अशा अशा ते जत्ता मध्ये नाही का अशा जीवा टाकून हा जात्यात जात्यात हे करतात हा बारीक बनवतात हा मग ते नाही का भुगेनामध्ये नाही का हे गरम पाणी अशा करून शिजवतात अच्छा म्हणजे याचं जात्यामध्ये रगडायचं आणि नंतर ते उकडायचं हो उकडायचं आणि मग तेच प्यायचं पण मग त्याच्या ज्वारीच्या भाकरी का नाही बनवत नाही ते बी कधी कधी बनवते साहेब पण गिरणी लांब आहे का हा गिरणी असा आहे नाही नाही म्हणलं तू तीन एक किलोमीटर अंतरवर आहे तीन किलोमीटर लांब आणि त्याला दायनाला पैसे पण लागतात नाही पैसे पण भेटतात म्हणून मग कन्या करून तुम्ही पिता पण मग हप्त्यामध्ये असं कन्यांचा किती वेळा करता हप्त्या तीन चार वेळा करते साहेब किती वेळा करता ग तीन चार वेळा काल रात्री काय केलं होतं ते जेवारी आणि म्हणजे काल रात्री पण ज्वारीचा हे केलं कन्या केल्या आणि आज पण ज्वारीच्या कन्या केल्या आणि त्याला सोबत काय केलं मिरची मग मिरची केली अच्छा आणि तुम्ही मग हिरवी भाजी करतच नाही का हिरवी भाजी साहेब ते आठ पंधरा नंतर एक महिन्याचा नंतर समजून घे असा बाजारे गेलात तर आम्ही हिरवी भाजी आणणार ते बी म्हणजे महिनाभरानंतरच हिरवी भाजी हिरवी भाजी नाही तर असा रोज रोज आठ किंवा पंधरा दिवसात असा नाही भेटणार हिरवी भाजी खायलाच नाही 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 तुम्ही लोक मटन मच्छी नाही खाते असं ऐकले ऐकते काही गोष्ट आहे पण साहेब ते, ते पहिले नाही का हे रान असताना आम्ही कात होता कुत्र्याना सटी काय 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 मारून होता पण आता नाही का नाही भेटत साहेब पण मग समजा ते आणलं तरी त्याला तेल लागतं ना हो तेल तेल असतं का नाही जास्त त्याच्यामध्ये हे नाही साहेब तेवढा तेल नाही आला ते एखादी महिन्यातून एक वेळा एक किलो किंवा दीड किलो आणून ते का दोन महिने किंवा दीड महिने म्हणजे समजा एक किलो ते ना तर तुम्ही दीड महिना खाता ते कधी कधी साहेब असंच आम्ही पाणीवर हे मिरसून ते मटन घेऊन आणला तसंच आम्ही खातात म्हणजे मटन फक्त पाण्यात खायचं का असा असं एवढी परिस्थिती आहे पण का करते साहेब पैसे येते नाही ना आणि मग भात नाही खात का तुम्ही ते बी खाते कधी कधी नाही का तिकडून आणला तर किती तिकडून म्हणजे कुठून कंट्रोल चा। कंट्रोल रेशनचा राशनचा आणि ते किती दिवस म्हणलं साहेब एक आठ एक दिवस जाते ती तांदूळ मग तेवढंच फक्त तेवढंच पण मग आता घरातले जे लहान पोरं असतात छोटे छोटे मग आता तुझं पोरग आहे की नाही छोटं मग ते किती वेळा खात दिवसातून दिवसातून बोल ना तिला सांगू काय खातं पोरग काय खात दीड एक दोन दोन, दोन तीन वेळा दोन वेळा खात त्याला काय दिलं असं काय काय खायला ज्वारीचं खाटच त्याने खाल्लं सकाळी आणि दुपारी आता काय खाणार तू त्याला काय देणार तेच देणार पण मग ते कंटाळा नाही करत का सारखं तेच खायला कंटा कुठं येणार साहेब नाही नाही ते त्याच कंटाळा करत का बाबा जसं बाकीच्या शहरातले पोर कसे बिस्किट माग हे माग असं पण त्याच्या नाही का साहेब तसा काऊन नाहीस ना पहिले पासून आज आणि मग दूध पण नाही का पोरतून तुम्ही हां ते आता आई ना पाजी गेले तर तो तोच दूध नाही बाहेरचं आपलं गाईचं नाही 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 गाई म्हशीचं दूध आहे म्हशी नाही ते नाही का आपला आज्या बाप्पा असताना ते गाय होता सगळ्या होता व्यवस्थी होता पण नाही का मग इथं फक्त नऊ लोक राहतात तुमचे हां नाही लोक नाही गाव गावातले पूर्ण कुटुंबातील नऊ ते दहा एक घर आहे आणि मग फळं जे आहेत समजा सफरचंद केळं हे कधी खाल्ले का तुम्ही नाही सफरचंद कधी खाल्लं का नाही नाही किती दिवस झाले खाल्ला नाही नाही शाहेब ते आम्हाला माहीतच नाही आणि केळ हा ते खाल्ले केळ कधी खाल्ले कधी झाले असं कधी तरी अच्छा म्हणजे फळ पण आणत नाही तुम्ही आणि भाज्या पण आणत नाही पण मग असं नुसतं रोज मिरची खाऊन आजारी पडल्यासारखं नाही होत नाही 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 शाहेब ते ते तसंच खावलेलं आहे आम्ही तसंच राहतो हा तसंच राहते नाही भाई साहेब आम्ही नाही नाही आंघोळ म्हणजे करायला एक आठ दिवस पंधरा दिवस असं नंतर बी आम्ही आंघोळ करतो असा आठ पंधरा दिवसाने आंघोळ करतो पाणीच नाही म्हणून पाणीच नाही म्हणून आमच्या साहेब साहेब